जी 24 तास प्रस्तुत राइज उद्योग भूषण ईवी चार्जिंग पार्टनर निकोल ईवी एसोसिएट स्पॉन्सर्स डीवाईपी ग्रुप साइनाट मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुप्रीम एचआर कन्सल्टंट्स प्राइवेट लिमिटेड आणि पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल पर्ल. ग्रामीण भागात स्टार्टअपना किती आणि कसा वाव आहे हे आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागात विकसित होणारी स्टार्टअप्स या चर्चासत्रामध्ये चर्चेसाठी आमंत्रित करते मंचावर घाटगे हॉस्पिटॅलिटी अँड फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका कविता घाटगे यांना, तसंच निकोल ईवीचे संस्थापक अर्जुन डी पवार यांनीही मंचावर यावं या चर्चेसाठी, असं मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मंचावर यावं अशी त्यांना विनंती. जितोचे कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन गिरीश शहा यांनीसुद्धा या चर्चेसाठी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. उद्यमनगरी कोल्हापुरात कोणते नवे उद्योग रुजू बघतायत, कोणते उद्योग या मातीतनं निर्माण झालेले आहेत, ते कसे आहेत याचा आढावा घेऊयात, त्यांना मदत कशी होतीये जाणून घेऊयात. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी जातोय अर्जुन सरांकडे. अर्जुन सर, जो तो स्टार्टअपकडे वळताना पाहायला मिळतोय, जो नवतरुण आहे तो विशेषतः स्टार्टअपकडे पाहायला मिळतो, तुम्ही देखील साधारणतः 2021 सुरुवातीला बिझनेसची सुरुवात केली, काय अनुभव होता आणि कशी ही आयडिया तुम्हाला सुचली, काय त्याचं स्वरूप होतं? आयडिया हीच होती की पहिले इन्फ्रास्ट्रक्चर असं उभं करू की जेणेकरून लोकांची ही भीती दूर होईल. पण काम करता करता परत अजून कळालं की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा एक छोटासा मुद्दा आहे, याच्यासोबत अजून अडचणी अशा येतात की याला मेंटेन आणि ऑपरेट करणं ही पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर 3,000-4,000 चार्जर्स असतील तर अर्ध्यापेक्षा जास्त हे चार्जर ऑपरेशनल नाही आहे, तर हा पण एक प्रॉब्लेम आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स एकत्र कसे सॉल्व करता येईल हे डोक्यात ठेवून निकोल ईवी स्टार्ट केलं. आज आमचे 20 चार्जिंग स्टेशन्स आहे फास्ट महाराष्ट्रामध्ये, ओव्हरऑल इंडियामध्ये 3,000 चार्जिंग स्टेशन्स आहे स्लो प्लस फास्ट, आणि आम्ही भारतातली एकच पहिलीच कंपनी असणार आहे ज्यांचे 100% चार्जिंग स्टेशन लाईव्ह आणि ऑपरेशनल आहे. मला यायचं आहे ललित गांधी सरांकडे. सर, कुठल्याही उद्योगाला पाठबळ हवं असतं किंवा एक समूह हवा असतो जो पाठीशी उभा राहील. सध्या ग्रामीण भागामध्ये जे स्टार्टअप निर्मिती होतीये किंवा ज्या पद्धतीचं उद्योग उभे राहत आहेत त्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स काय प्रयत्न करत आहे? राज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये राज्य शासनाचा उद्योग विभाग, कौशल्य विकास मंत्रालय आणि चेंबर आम्ही संयुक्तपणे हे अभियान राबवतो. तरुणांना जसं आपण नुसतं म्हणतो की तुम्ही नोकरीकडे वळू नका, पण वळवण्याचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं, डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं, हे नेमकं उद्योग कसा सुरू करायचा ह्याचं पूर्ण प्रशिक्षण चेंबरच्या माध्यमातून दिलं जातं. त्यांना फायनान्स उपलब्ध करून देणे, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देऊन प्रमोट करणे, अशा प्रकारचं काम चेंबर तरुणांसाठी करतं. मग ते ग्रामीण भागातील असतील, निमशहरी भागातील असेल किंवा शहरी भागातील असेल. मला कविताजींकडे यायचं आहे. कविताजी, तुमचं क्षेत्र, कार्यक्षेत्र म्हटलं तर ते हॉस्पिटॅलिटी आहे. अगदी चॅलेंजिंग असं एक क्षेत्र आहे म्हणायला गेलं, कारण ते थेट लोकांशी निगडीत आहे. काय काय चॅलेंजेस आहेत आणि आत्ता परिस्थिती काय आहे या उद्योगाची? बेसिकली हॉस्पिटॅलिटी हा कुठल्याही शहरासाठी त्याच्या विकासनाचा हा पाया आहे. सो जेवढं चांगलं आपण हॉस्पिटॅलिटी देऊ शकतो तेवढा त्या जिल्ह्याचा विकास, त्या राज्याचा विकास जास्त होऊ शकतो. कोल्हापूर म्हणजे या साईडला म्हणाल तर खूप नैसर्गिकरित्या खूप रिच जिल्हा आहे हा. म्हणजे सगळं वातावरण फूडसाठी सगळ्या चांग पोषक आहे. पण इंडस्ट्री या सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने MNCs इथे यायला हव्या होत्या तेवढ्या आलेल्या नाहीत, त्यामुळे हॉस्पिटॅलिटीलाही थोडासा तिथे प्रॉब्लेम येतो आहे आता. कोल्हापूर पट्ट्यामध्ये याचा विकास होण्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, काय वाटतंय हॉस्पिटॅलिटीच्या संदर्भात? अर्थात हॉस्पिटॅलिटी आणि त्याला धरून जे कृषीपूरक व्यवसाय असतील, इतर जसं अर्जुन सरांचा ईवीचा उद्योग झाला, कोल्हापूरसारख्या Tier 3 सिटीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रमोशन इंडस्ट्रीसाठी, हॉस्पिटॅलिटीसाठी होऊ शकतं. परंतु सरकारच्या योजनांची माहिती लोकांच्यापर्यंत प्रॉपर जात नाही, त्यामुळे हा कनेक्ट करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. जसं DIC उद्योग विभाग आहे किंवा ह्या विभागांचं काम अजून समन्वयानं होणं गरजेचं आहे. योजना आहेत त्याची माहिती पोचवणं आणि ती माहिती पोचवण्याबरोबर ती त्यांना प्रत्यक्ष त्या योजनांचा लाभ मिळणं यासाठी चेंबर पुढाकार घेऊन काम करतं. ज्या अनेक गोष्टी अन्य शहरामध्ये मिळत आहेत त्या त्या तुलनेनं त्या वेगानं कोल्हापुरात होत नाहीत. जितो अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, मुळात जितोचं मॉडेल काय आहे आणि कशा पद्धतीत जितो काम करत आहे? आज IPSC UPSC ह्या परीक्षेसाठी एक जितोनी अशी एक संघटना तयार केली आहे की जीप म्हणून,
की त्याच्यामध्ये त्या मुलांना त्यांची परीक्षा घेते आणि त्यांची परीक्षा घेऊन त्याच्यासाठी जेवढं काय त्यांना सपोर्ट करावा लागेल किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातनं त्यांना जे लेक्चरर्स पाहिजेत किंवा त्यांना ते राहण्यासाठी किंवा तिथं जो खर्च जो होतो तो सगळा खर्च ही संघटना करते. म्हणजे शैक्षणिकमध्ये धर्माच्या दृष्टिकोनातनं त्याच्यानंतर JBN म्हणून एक संघटना आहे की जैन बिझनेस नेटवर्क. अच्छा. हां, त्याच्यामध्ये आम्ही B2B बिझनेस बघत असतो. कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला नवीन बिझनेस मिळण्यासाठी, जो पुण्यातला बिझनेस कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरचा बिझनेस जर पुण्यामध्ये नेऊन जर तो डेव्हलप करायचा असेल तर अशा दृष्टिकोनातनं JBN सुद्धा फार मोठं काम आहे. भारतामध्ये 68 चेंबर आहेत, चॅप्टर आहेत आमचे, प्लस आम्ही इंटरनॅशनल जितो पण आमची आहे की जी बाहेर जगामध्ये सगळीकडं आमची संघटना आम्ही स्थापित केलेली आहे. अर्जुनजी, EV बरेच संभ्रम आहेत आजही आहेत, किंवा EV आत्ता फ्युचर नाही किंवा येत्या 5 वर्षात आहे, 10 वर्षात आहे, अशा चर्चा आपण खूप वेळा ऐकतो. EV चार्जिंग स्टेशन उभारावीत ही कल्पना कशी काय सुचली? EV म्हणजे फक्त इलेक्ट्रिक व्हेकल नाही तर यामध्ये हायड्रोजन व्हेकल्स येतील, बॅटरी स्वॅपिंग असणार आहे आणि हे फ्युचर आहे, हे येणार, EV इंडस्ट्री उभी राहणार. यामध्ये फक्त चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा एक कोर असणार आहे, कारण एकदा तुम्ही गाडी घेतली, जसं आपण डेली पेट्रोल भरतो तसं त्याला डेली चार्जिंग करायची गरज पडणार आहे. तर चार्जिंग असेल तर गाड्या आपल्या पुढे जातील, 2-व्हीलर, 3-व्हीलर, 4-व्हीलर. लोकांना अवेअरनेस नाही आहे किंवा नॉलेज नाही आहे. आता चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस टाकायचं तर लोकांचं असं असतं की जसं आपण पेट्रोल पंप सुरू करतो तर कोटीची इन्व्हेस्टमेंट लागते तर लोकं घाबरतात. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की इतकी इन्व्हेस्टमेंट नसते, तुम्ही 5 लाख, 10 लाख, 15, 20 लाखामध्ये स्वतःचं चार्जिंग स्टेशन उभं करू शकता. इंडिया पुढच्या 5-7 वर्ष नंतर EV टॉप 3 कंट्रीमध्ये असणार आहे आणि यासाठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री ओव्हरऑल ग्रोथचा सपोर्ट असेलच नक्की. ग्रामीण भागात स्टार्टअप्स वाढीला लागावेत यासाठी काय गोष्टी असणं आवश्यक आहे त्या त्या शहरामध्ये आणि ते वाढावेत यासाठी काय उपाययोजना असणं गरजेचं आहे? इट्स जस्ट अबाउट चेंजिंग द वे यू थिंक. लहान गाव असणं म्हणजे रीच नाही हा जो विचार येतो तसं काहीच नाही आहे. आता इथे आसपास कनेक्टिव्हिटी एवढी चांगली आहे जिल्ह्याची, गोवाजवळ आहे, ट्रेन फॅसिलिटी आहे, फ्लाईट्स आहेत, सगळं असताना तो फक्त लोकांनी स्वतःचा थोडासा विचार करायची पद्धत बदलली की लहान गावात थांबून मोठं होत येत नाही, तर तसं काही नाही आहे. इथे कुठलाही बिझनेस ते सुरू करू शकतात आणि जसं गव्हर्नमेंटनी थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, जे बेसिक आहे ते एकदा झालं की कुठलाही स्टार्टअप इथे खूप चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो. महिलांसाठी विशेषतः चेंबर ऑफ कॉमर्स किंवा कॉमर्स येत्या काळामध्ये ग्रामीण पट्टा असेल किंवा जसं आत्ता आपण कोल्हापूरबद्दल बोलतो आहे, कोल्हापूर आणि इतर हा जो परिसर आहे त्या संदर्भात, त्याच्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, भविष्यात काय काय केलं जाणार आहे? कोल्हापूरसारखा परिसर म्हटलं तर आमचा ॲग्रो बेस्ड एरिया आहे, तर या ठिकाणी कृषी प्रक्रियाला लागणारं क्लस्टर तर आमच्याकडे हे आमचा गुळ जगभरात प्रसिद्ध आहे, परंतु दुर्दैवी की आमच्याकडे गुळाचं क्लस्टर नाही कोल्हापूरमध्ये. तर अशा प्रकारे ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधलं क्लस्टर या भागात आहे. महिलांना ज्या त्यांच्याकडे स्किल आहे, त्यांच्याकडे प्रोडक्शन स्किल आहे, मग ते फूड इंडस्ट्रीमधलं असेल, ज्वेलरीमध्ये असेल, फॅशन गारमेंटमधलं असेल, अशा वेगवेगळ्यामध्ये महिलांची विशेषता आहे, चांगली क्रिएटिव्हिटी आहे, त्यांनी प्रोडक्शनवर फोकस करावा आणि मार्केटिंगला सपोर्ट चेंबरनं त्या क्लस्टरच्या माध्यमातून करावा. त्यांना कमीत कमी गुंतवणुकीमध्ये त्यांच्या वस्तूच्या उत्पादनाच्या सुविधा त्यांना प्रत्येक जिल्ह्यात मिळाव्यात. आणि असं मी टप्प्याटप्प्यानं 5 वर्षामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 36 क्लस्टर हे महिलांच्या विकासासाठी बनवतो आहे. या 5 वर्षामध्ये किमान 25,000 नवीन महिला वेगवेगळ्या उद्योगामध्ये समाविष्ट होतील. महिलांना उद्योगाच्या प्रवाहात आणून देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. कुठलाही उद्योग जर वाढीस लागणार असेल तर त्याला समाजाची आणि एक धोरणकर्त्यांची पाठबळ असणं तितकंच गरजेचं असतं. मान्यवरांचे मी आभार मानतो आणि या चर्चेत इथेच थांबतो. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे